उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात मोठं राज्य हिंदी भाषिक पट्ट्याची राजधानी पण हिंदीचा अभिमान असणाऱ्या या युपी मध्ये एक गाव मात्र मराठी आहे नमस्कार मी मैथिली बोलभिडू तुमचं स्वागत करते या गावाचं नाव आहे बिठूर उर्फ ब्रह्मावर्त महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर आणि कानपूर पासून वीस पंचवीस किलोमीटरवर असणाऱ्या या गावाला मराठ्यांचा मोठा इतिहास आहे अठराशे अठरा साली जेव्हा इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव हो केला तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता जून 18 -18 रोजी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रज अधिकारी मालकम सोबत अखेरचा तह हो केला त्यावेळी ते त्यांच्या सोबत तब्बल अडीच हजार लोक होती इंग्रजांनी त्यांना चोवीस तासांच्या आत शरण येण्यास सांगितलं तीन जून रोजी पेशव्यांना अटक झाली त्यांना तातडीने महाराष्ट्राबाहेर धाडण्यात आलं बाजीरावांना राजस्थान मार्गे उत्तरेत नेण्यात आलं कुठे हा प्रश्न इंग्रजांसमोर होताच ते मथुरेला मुक्कामी काही दिवस राहिले आणि शेवटी गव्हर्नर जनरलच्या निर्णयानुसार गंगेकाठचं बिठूर म्हणजेच ब्रह्मावर्त या गावी बाजीरावांना नेण्यात आलं लव कुश यांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मावर्तला उत्तरे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यताय बाजीराव पेशवे आपल्या परिवारासह बिठूरला आले जवळपास साडेतीनशे एकरचा प्रदेश कंटेनमेंट म्हणून जाहीर करून पेशव्यांना तिथे बसवण्यात आलं बाजीराव पेशव्यांना इंग्रजांनी त्या काळी वार्षिक आठ लाख रुपये इतकी मोठी रक्कम पेन्शन म्हणून मंजूर केली होती आयुष्याचा सगळा उत्तरार्ध पेशव्यांनी बिठूर मध्येच व्यतीत केला या गावात रेल्वे स्टेशन जवळ त्यांच्यासाठी दोन मजली वाडा होता पण पेशव्यांना तो लहान आहे असं वाटलं म्हणून त्यांनी एक नवा वाडा बांधला तो कित्येक एकर जमिनीवर पसरला होता गालीचे आरसे चीनी वस्तू हस्ती यांनी तो वाडा सजवलेला होता वाड्यात काचेची सुंदर झुमरं टांगली होती पेशव्यांच्या सगळ्या पूर्वजांची टांगली होती आणि आपल्या पुण्याच्या वाड्याच्या त्यांनी त्या शनिवार वाडा असंच नाव दिलं होतं दुसऱ्या बाजीरावांसह टोपे मोघे सप्रे हर्डेकर अशी अनेक मराठी कुटुंब या बिठूर गावात येऊन बसली बाजीराव पेशव्यांनी या भागात अनेक मंदिरं बांधली गंगे सुंदर घाट

त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध कधीच बंड केलं नाही मात्र या बिठूरच्या मातीतच भारतातल्या सगळ्यात मोठ्या स्वातंत्र्य उठावाची बिज रोवण्यात आली होती आणि हेच ते अठराशे सत्तावन्नचं बंड बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांना इंग्रजांनी पेशव्यांना मंजूर केलेली पेन्शन देण्यास नकार दिला तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड त्या कारणाने कंपनी सरकार विरुद्ध असंतोष होताच वेगवेगळ्या संस्थांचे राजे एकत्र आले त्यांनी मध्ये उठावाला सुरुवात केली यात सगळ्यात आघाडीवर होत्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई त्यांचे वडील बिठूरला पेशव्यांच्या दरबारातले मानकरी होते लक्ष्मीबाई वाढल्या सुद्धा बिठूरमध्येच नानासाहेब पेशवे तात्या टोपे यांच्यासोबतच त्यांचं बालपण गेलं इंग्रजांच्या विरोधात ते एकत्र लढले अठराशे सत्तावन्नचा उठाव त्यांना जिंकता आला नाही पण बिठूरच्या या सुपुत्रांनी आपल्या मातीचा वारसा जरूर जपला मधल्या काळात इंग्रजांनी नानासाहेब पेशव्यांवर सूड म्हणून बिठूर मधले त्यांचे सगळे वाडे आणि मंदिरं पाडून टाकली फक्त शनिवार वाड्यातल्या सात विहिरी मात्र खजिन्याच्या अफवेमुळे वाचल्या आजही विठूर आणि कानपूर परिसरात दोन हजारांच्या वर मराठी कुटुंब राहतात यापैकी कित्येकांकडे इथल्या जमिनी सुद्धा आहेत गेल्या अनेक पिढ्या ते उत्तर प्रदेशालाच आपली कर्मभूमी मानून राहत आहेत पण तिथे जाऊनही आपली मराठी संस्कृती ते विसरलेले नाहीयेत आजही तिथल्या अनेक घरांमध्ये मराठी बोललेली पाहायला मिळते कानपूर शहरातच जवळपास वीस हजार मराठी माणसं राहतात आणि तिथे गणेशोत्सव सुद्धा मोठ्या दणक्यात साजरा केला जातो काही वर्षांपूर्वीच कानपूरला नाना राव पार्क उभारण्यात आले या पार्क मध्ये नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे अशा अनेक पराक्रमी वीरांचे पुतळे उभे आहेत आणि कानपूर बिठूर परिसरात आजही मराठ्यांच्या गाथा सांगितल्या जातात ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही स्टोरी जर फेसबुकवर पाहिली असेल तर बोल भिडू पेज ला नक्की लाईक करा